at the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. When the world sleeps, India will awake to life and freedom. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, when the world sleeps, India will awake to life and freedom. आज ठीक 4 बजे 10 लाख का सोना जा रहा है। 16 तारीख की सवेरे 7 बजे घोड़बंदर पर बोट जरूर आएगी। इसको कौन सी फैक्ट्री का है? ये तो बाहर का माल मालूम पड़ता है भाई। क्या करें, मुझे स्मगलिंग पुन हो सब। तो स्मगलिंगचे अनेक स्मगलर्स म्हणजे आजी हाजी मस्तान, युसुफ पटेल, घमंडीराम म्हणा किंवा ढोलकिया बंधू अरविंद ढोलकिया, महेश ढोलकिया। आणि त्या काळामध्ये स्मगलिंग कसलं असायचं तर एक परदेशी कापड, घड्याळं, लायटर, पेनं असले स्मगलिंग होती। घड्याळं बाकी काय फार मोठं नसतं, तर सोन्याची बिस्किटं ह्या बोटी अगदी तुमच्या वरळीच्या चौपाटीवरती पण फुटायच्यात। म्हणजे वरळी कोळीवाडा म्हणतो आपण गिरणी कामगाराला लागू नये, त्या ठिकाणी ही बोटी यायच्यात। आज एक ट्रक गैर कानूनी शराब लेकर मेन रोड के चेक नाके से गुजरेगा। ट्रक का नंबर है MRY 9554। ब्रिटिश काळामध्ये दारूबंदी होती, पण तो त्याचं स्वरूप एवढं कडक नव्हतं। पण मोरारजीभाई देसाई जेव्हा मुख्यमंत्री झाले 1962 पासून ते अगदी महाराष्ट्र राज्याची स्थापना होईपर्यंत मोरारजीने दारूबंदीचा कडक अंमल कडक सुरू केली, आणि त्याच्यामुळे पोलीस खातं वगैरे सगळं त्या बाबतीत फार जागरूक होतं। आणि विशेषतः जसं कोळीवाड्यामध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये जसे आमची धारावी कोळीवाड्याची होळी जशी महाराष्ट्रामध्ये मोठी आहे, तसाच हा दारूचा धंदासुद्धा आमच्या संबंध महाराष्ट्रामध्ये आमच्या धारावी कोळीवाड्याचा धंदा सगळ्यात मोठा धंदा होता। याचं कारण का, धारावीला जी आमची खाडी आहे ती दारू बनवण्यासाठी पोषक अशी खाडी आहे। हॅलो, कारण दारूला महत्त्वाचं म्हणजे बार लागतो, ज्याच्यामध्ये ज्या पिंपामध्ये आपण तुमचा नवसागर आणि काळा गुळ हा त्याला 8-8 दिवस पुरून ठेवावा लागतो। त्या पिंपामध्ये पॅक बंद करून हवा बंद होतो आणि ते 8 दिवस कुजवावं लागतं ते, आणि ते कुजवण्यासाठी आमच्या धारावी खाडीमध्ये चिखलाचा प्रमाणात मोठा आहे। अगदी 4-4 फूट आत चिखल असायचा, त्याच्यामुळे तो एक आमच्याकडे चांगला वातावरण। दुसरं, धारावी दारू बनवण्यासाठी आमच्याकडे मॅनग्रोव्ज आहे, त्याला तिवरं म्हणतात। ही तिवराच्या आड रात्री दारू गाळली जायची, ज्याच्यामुळे ती भट्टी पेटलेली आहे ही कोणाला पोलिसांना दिसत नसे आणि त्याच्या धूर फक्त दिसायचा, भट्टी दिसत नसे। जेव्हा दारू बनली की ते पहाटे 2-3 वाजता ती दारू टायरमधून ही आणणारे जवळ 150-200 मुलं, तरुण मुलं, कारण टायर फार वजन असायचा, हा हे प्रत्येकाने एक एक टायर आणायचा आणि आपापल्या घरी ठेवायचा। बोट लागले की काही लोकांना कळायचं की हा माल चोरीचा आहे, तर कधी कधी गावातली माणसं ती बोट लुटायची। म्हणजे असेही बरेच प्रकार झाले गावामध्ये, झालेत गिरणगावामध्ये। आणि मग कित्येक दिवस गिरणगावामध्ये तस्करीचं कापड विकणं, घड्याळ विकणं हे चालू असायचं। कित्येकदा त्यातलं काही कापड त्या ह्याच्यामध्ये ओलंही झालेलं असतं, पाणीही खाल्लेलं असतं, पण ते एक वेगळं पाहिजे लोकांना घ्यायचं ते। आणि तेसुद्धा एक क्रेज वाटायचं, अरे ती बोट लागली आणि त्यातला शर्ट पीस आहे, त्यातली पॅन्ट पीस आहे, असं सुद्धा मी काही गोष्टी पाहिलेल्या आहेत गिरणगाव। इथून खाडीतून कालिनाला माल पाहिजे, कालिना, तर इथून होडीतून कालिनाला माल जायचा, इथून होडीतून माहीमला माल जायचा, इथून होडीतून बँड्रा, ते बँड्रा जे आहे ना बँड्रा खाडीच्या पुढे तिकडे, तिथे चिंबई म्हणून आहे, चिंबई कोळीवाडा, तिथून इथून माल जायचा।
हा तिथपर्यंत वडा द्यायचा आमच्या हे एम एस सी बीवर सगळे आमच्या खाडीवर झालेले तर चिंबई कोळीवाडा दांडा कोळीवाडा कालिना तिथं तिथपर्यंत माल आपला जायचा यामधला एक गाडीतून जायचा पण तिथं या होडीतून माल जायचा दुबई से चला हुआ स्टीमर हमारा सोना लेकर कल ठीक 11 बजे वर्सोवा बीच पे पहुंचेगा। चावल का स्टीमर आज रात 11 बजे वर्सोवा बीच पर आएगा। कोळीवाडाची दारू का बंद होत नाही म्हणून मग त्यांनी एक स्पेशल भसाड्या म्हणून इन्स्पेक्टर होते त्याचीही ते नेमणूक केली खास लिकर बंद करण्यासाठी आणि मग तो भसाड्या येऊन त्यांनी सरबंद अभ्यास केला कोळीवाड्याचा स्टडी केलं आणि मग तो स्वतः उतरायचा होडी स्वतः चालवायचा होडी चालवून आत जायचा खाडीमध्ये उतरायचा ते पिंप काढायचा सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी बाहेर यायचा तेव्हा जवळजवळ 50-60 पिंप त्याने काढलेले असायचे साधारण 71 सुमाराला जेव्हा आणीबाणी आली म्हणजे धरती बरंच वाढलं आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली आणि या आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी काय केलं असेल ते सगळे गुंड प्रसिद्ध गुंड मटका किंग वगैरे म्हणा किंवा स्मगलर्स ही सगळी माणसं मिसामध्ये बंद झाली स्थानं बदलली चुनापट्टीची एक अपकीर्ती अशी होती की तिकडे राडे मारामाऱ्या खूप चालतात असं एक अनुभव कसा यायचा समजा घरी यायला उशीर झाला आणि तो राड्याचा दिवस आठवड्यातून एकदा तरी मारामारी वगैरे व्हायची आणि ते दगड घ्यायची आणि रस्त्यावरच्या दिव्यांच्या काचावर फोडायचे त्यामुळे बऱ्याच वेळा दिवे फुटलेले असायचे काळोख करायचे आणि मग ते राडा करायचे पण एकूणच चुनापट्टीतल्या माणसाकडे म्हणजे तरुणांकडे तर नक्कीच एक थोडासा थोडी गुर्मी थोडासा एक गुंडपणा असा होता पण हा गुंडपणा म्हणजे तो त्या काळातला गुंडपणा होता तो ऑर्गनाइज गुंडपणा नव्हता मग आम्ही आतला एक कुठली एक बस होती तेव्हा चुनापट्टीला येणारी सायनून सुटायची 371 नंबर चुनापट्टीतल्या माणसांकडे चुनापट्टीत राहणाऱ्यांकडे कडून कंडक्टर तिकीट मागत नसे चुनापट्टीत राहणारे इतर जे होते माझे मित्र किंवा आमच्या सोसायटीत राहणारे असतील ते त्यांच्याकडून कळलं ते हसायचे म्हणजे काय तिकीट देतो आपल्याकडे तिकीट घेत नाही स्वातंत्र्याच्या मिळाल्यांच्या काळामध्ये व्यायामशाळा वगैरे जुळत होत्या त्यांची नावं होती त्यांतल्या बहुतेक व्यायामशाळेच्या मालकांना दादाच म्हटलं जायचं दादा हे आदरणी म्हटलं जायचं म्हणजे तुम्ही आज गिरणगावामध्ये काही लोकांच्या घरात गेलात किंवा पुरी गेला असाल तर काही दादांचे ते घरात देवासारखे फोटो लावलेले असायचे दुर्दैवाने ज्यांनी व्यायामशाळा चालवायला घेतल्या त्या म्हणा की जे चालक होते ई मोजेस दत्ताराम लाड यांच्याही हत्या झाल्या त्याकडे गंमत अशी होती की एखादा व्यायामशाळेचा मनुष्य किंवा व्यायामशाळेचा प्रमुख किंवा त्या व्यायामशाळेची एक व्यक्ती ही समजा वर्णीची आहे आणि ती जर लालबागामध्ये येणार असेल आणि त्यांनी जर सांगितलं की मी आज तुमच्या लालबागमध्ये येणार आहे तर त्याचं स्वागत व्हायचं चांगलं स्वागत करायचं म्हणजे पान सुपारी देऊन हे घेऊन खाणंपिणं करून वगैरे पण तो न सांगता आला तर त्याची धुलाई व्हायची कारण काय अरे कशाला आला आपल्याला मारायला आला का
तिकडे हां एक बारीकशी गोष्ट मला आठवली, मी त्या वेळात नायगावत राहत होतो तेव्हा तिथे कबड्डीचे सामने व्हायचे, त्यावेळा दत्तात्रय कुर्ला असा एक संघ होता, म्हणजे दत्तात्रय संभाव वाले त्याचा कॅप्टन होता, ते दत्तात्रय कुर्ला म्हणजे ते कुर्ला नसून चुनाबटी होते, चुनाबटीत गेल्यावर मला कळलं की संभाव वालेला मी पाहिला तिकडे, तो होता त्यावेळा तिथे, तर मी चुनाबटी हा कुर्ल्याचाच भाग, चुनाबटीचा मुंबई नंबर मी गेलो तेव्हा कुर्ला चुनाबटी कुर्ला मुंबई 70 होता तो, किंवा तरी मध्येच ना चुनाबटी मुंबई नंबर 22 झाला, मग लोक आपले लेजिटिमेटली आम्ही सायनला तुम्ही सांगायला लागले कारण सायन्सचा मुंबई नंबर 22 आहे, त्यावेळी चुनाबटी सांगायचं लाज वाटायची ना, सायन्स सायन्स मुंबईमध्ये असे काही गोष्टी रस्ते होते ते नाव घेतले टॅक्सीला नाही म्हणून सांगायचे, सनमिल लेन आता वारिस लेन म्हणा म्हणा किंवा घाटला गाव म्हणा, त्याच्या भागातले नव्हते ते आता जायला टाळायचे ते, काय ते पैसे देणार नाहीत लुटतील विटतील, म्हणजे पैसे ते देणारच नाहीत तर उलटं लुटतील ही भीती वाटायची टॅक्सीवाल्याला। आता आता गोल्डन गँग म्हटलं आम्ही तर त्याच्यामध्ये चंद्रकांत खोपडे म्हणजे ज्याला आपण बाब्या म्हणतो की लोअर पॉईंटचा सनमिल गल्लीमधला त्याची ती गोल्डन गँग तिथे अस्तित्वामध्ये आली, मग बाजूला दादरला पालजी पालजी बंधू त्याची त्याची गँग आली, मग नंतर आला आमर नाईक, भायखळ्यामध्ये मग रमा नाईक किंवा अरुण गवळी म्हणा बाबू रेशीम म्हणा अशा गँगच्या उदय व्हायला लागते त्याच्यामध्ये, आणि मग त्यांचं वर्चस्व वाढत चाललं त्यांचं। तर 72-75 दशका दशकामध्ये त्या गिरण्यांमध्ये या लोकांचा वावर सुरू झाला, मी मग अशी म्हटलं की कुठच्याही कामगार क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती असतं की मान्यताप्राप्त युनियनशीच बोलणी होतात, आणि मग ती मान्यताप्राप्त युनियन मिळण्यासाठी वाटेल ते खेळ खेळले जातात, ते खेळ गिरणीमध्ये खेळले गेले, आणि त्याच्यामध्ये मग अगदी तुमचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणा किंवा मग अगदी डॉक्टर दत्ता साहेबांची कामगार आघाडी म्हणा, ह्यांनी ह्या प्रवृत्तीच्या लोकांना आतमध्ये घेतलं, ह्यांचा वापर संप करण्यासाठी आणि संप फोडण्यासाठी दोन्हीसाठी व्हायला लागला, अगदी मोठे मोठे संप यांनी तोडलेले आहेत, आणि अशा प्रकारे त्यांनी गिरणगाव उद्ध्वस्त करायला सुरुवात केली त्या काळामध्ये। सगळे कलावंत गेले बघा, जॅकी श्रॉफ अनिल कपूर गोविंदा फराव दुबई जाऊन नाचले होते दाऊदच्या पार्टीत, दाऊदच्या भावाच्या मुलाचा 1 वर्षाच्या मुलाचा हे होतं वाढदिवस होता त्या बर्थडे पार्टीला सगळे गेले होते, ते कॅसेट मेरे पास आ गया मैं उसका स्टोरी बना दिया उधर व्हिडिओ कॅसेट उस मेरे पास आ गया वो त्या जॉनी लिओने काय केलं राष्ट्रगीताचा त्यांनी अपमान केला, पंजाब सिंध गुजरात मराठा वगैरे शब्द आहे ना तर राष्ट्रगीत म्हटलं त्यांनी, आणि म्हणताना पंजाब म्हटलं पंजाबसारखा भांगडा करायला लागला, मराठा म्हटलं तंबाखू मिळायला लागला, राष्ट्रगीत नॅशनल अँथम कसं नाही चालते ना लिगल होतं, आणि ते काय तेव्हा प्रूफ नव्हते ना, हा प्रूफ आला ना माझ्याकडे, ते जाऊन नाचतायत गातायत दाऊद पण आहे गरीबों की कुटिया सजाई पुचो कोण आहे गवा आहे दाऊदभाई गाणं बिणं ते सगळं मी छापलं होतं त्याच्यात। It passes through the chemicals, it gets washed, the image is developed, then it is fixed. So it is called washing.
फिल्म म्हणजे काय असतात की जी इमल्शन्स असतात फिल्मची ती केमिकलच्या स्वरूपात असतात. म्हणजे फिल्मवरच्या केमिकलचं प्रोसेसिंगच्या केमिकलची रिॲक्शन होते आणि त्यातनं फक्त जो आपल्याला परिणाम दिसतो तो रंगांच्या स्वरूपात दिसतो. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये खूप व्हेरिएशन्स पॉसिबल असायचे. परत लॅबोरेटरीमध्ये अशी काळजी घ्यायची की यातला कॉन्ट्रास्ट फारही असता कामा नये आणि अगदी कमीही असता कामा नये. फेमस लॅबोरेटरी ताडदेव ही बॉम्बे लॅबच्या आधी चालू झालेली लॅब होती. ती रॅमनॉल्ड ती पहिल्यांदी एल्फिसर रोडला एका गोडाऊनमध्ये होती. राजकमलची स्वतःची लॅब होती. प्रकाश पिक्चर्स त्यांची स्वतःची लॅब होती. राजकमल म्हणजे वाडिया मुंबईला दादासाहेब भाके रणजित रणजितची लॅबॉरेटरी होती.
प्यारे मजदूर भाइयों और बहनों, इवन ब्लैक एंड व्हाइट टू दैट कलर वॉज स्लाइटली बेटर, कलर टू दिस इज स्टिल बेटर, एंड देन आफ्टर दिस इज अमिताभ हीरा। आज से 20 बरस पहले जब ये बिल्डिंग बन रही थी, मेरी माँ ने यहाँ ईंटें उठाई थी। आज मैं ये बिल्डिंग अपनी माँ को तोहफा देने जा रहा हूँ। Bombay's great distinction is its ever-expanding industrial structure. The next step now is digital intermediate. Now I would just want to change only the sky here. I can make the sky look like green also without changing any other color.